विद्यार्थी मित्रांनो, आता आपण तंतोतंत जुळणारी आकृती ओळखा याच्यामधील तिसरं उदाहरण आपण आता पाहणार आहोत. आता तुमच्या लक्षात आलं असेल पहिल्या दोन व्हिडिओवरून की हा जो प्रश्न आहे, तर हा प्रश्न सोडवताना आपण कशाप्रकारे वेळ वाचवू शकतो आणि योग्य उत्तर शोधू शकतो. आता त्याच कृत्यांचा वापर आपण इथं करणार आहोत. आता बघा, प्रश्न आकृतीमध्ये इथं चार घरं आपल्याला दिलीत, एक दोन तीन आणि चार. प्रत्येक प्रश्न आकृतीमध्ये चार घरं आलेली आहेत. आता आपण काय करणार, प्रश्न आकृतीमधील वरच्या घराला म्हणणार एक नंबरचं घर, उजव्या बाजूच्या घराला म्हणणार दोन नंबरचं, खालच्या घराला म्हणणार तीन नंबरचं आणि डाव्या बाजूच्या घराला म्हणणार चार नंबरचं. आता आपण पाहणार सर्वात वरचं म्हणजे एक नंबरचं घर. इथं एक नंबरच्या घरामध्ये दोन रेघा आहेत, इथं दोन आहेत, इथं दोन आहेत, इथं दोन आहेत आणि इथंही दोन आहेत, काहीही फरक नाही. त्याच्यामुळे कुठलीही आकृती आपण डिलीट करू शकणार नाही. आता बघू आपण घर नंबर दोन. प्रश्न आकृतीमध्ये घर नंबर दोनमध्ये चार खुणा आहेत किंवा चार रेघा आहेत. पहा, इथं चार रेघा आहेत, इथं चार आहेत, इथं किती आहेत, तीन आणि दोन पाच. म्हणजेच हे उत्तर आपलं होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे या फिगरचा आकृतीचा आपण विचार करायचा नाही. इथं सुद्धा चार आहेत, या आकृतीचा विचार करावा लागेल आपल्याला. चार नंबरच्या ऑप्शनमध्ये सुद्धा चार खुणा आहेत, या आकृतीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. आता बघू तिसऱ्या घरामध्ये म्हणजे खालच्या घरामध्ये. प्रश्न आकृतीमध्ये एक दोन तीन चार आणि पाच खुणा आहेत. एक नंबरच्या ऑप्शनमध्ये एक दोन तीन चार पाच आणि एक खून जास्त आहे. त्याच्यामुळं हिचा विचार आपण करणार नाही, म्हणून हिचा सुद्धा हिच्यावरती आपण काट मारू. आता राहिले ऑप्शन आपल्याकडं दोन, क्रमांक तीन आणि क्रमांक चार. आता बघा, क्रमांक तीनमध्ये किती रेघा आहेत, खालच्या घरामध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा, आणि आपल्याला तर पाचच हवे आहेत. त्याच्यामुळं ही आकृतीसुद्धा आपली योग्य होणार नाही. आता राहिला ऑप्शन क्रमांक चार आपल्याकडे एकच, परंतु आपण टॅली करून बघूयात. जसं पहिल्या दोन उदाहरणांमध्ये केलंय तसं आहे की नाही, ही तरी तंतोतंत जुळते का. बघा, पहिल्या घरामध्ये दोन खुणा, पहिल्या घरामध्ये दोन रेघा, दुसऱ्या घरामध्ये चार रेघा, दुसऱ्या घरामध्ये चार रेघा, तिसऱ्या घरामध्ये पाच रेघा, तिसऱ्या घरामध्ये एक दोन तीन चार आणि पाच रेघा बरोबर. आणि जे चौथं घर आहे, तर चौथ्या घरामध्ये एक रेघ आहे आणि ती वर्तुळात आहे प्रश्न आकृतीमध्ये. आणि त्याच प्रकारची एक रेघ वर्तुळामध्ये इथे सुद्धा या उत्तर आकृतीमधील ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे. म्हणून मग आपलं जे उत्तर आहे, तर हे योग्य उत्तर आहे. आणि आपण काय करू शकतो मग, चार नंबरचा जो गोल आहे तर तो ब्लॅक करू शकतो. अशा पद्धतीनं आपल्याकडे जर निरीक्षण क्षमता असेल, दृष्टीची जर बारकाईने पाहण्याची जर क्षमता आपल्यामध्ये असेल, तर ही जी प्रश्न आहेत, तर हे प्रश्न आपण व्यवस्थित सोडून आपल्याला पूर्ण मार्क गुण हे मिळू शकतात.